श्री संत निळोबा रायांचा पंढरीच्या पांडुरंगाच्या महादरबारामध्ये विठ्ठल रुक्मिणी देवस्थान मंदिर समितीच्या वतीने आज सन्मान व पूजन करण्यात आले. संत निळोबा रायांच्या पादुका देवाच्या चरणाजवळ ठेवताना निळोबा रायांचे वंशज गोपाळ काका मकाशीर व नंदा मकाशीर विणेकरी पांडुरंग नास्कर, संस्थानचे कार्याध्यक्ष अशोक सावंत, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, हरिभक्त परायण समाधान महाराज शर्मा, जिल्हा बँकेचे माजी संचालक सुरेश पठारे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अहमदनगर जिल्हा सचिव दत्ता गाडगे, निलेश लटांबळे, सरपंच सुभाष गाजरे आदी उपस्थित होते. भेटी लागे जीवा लागे लेसी आस पालखी सोहळ्यामध्ये आलेल्या भाविकांना पांडुरंगाच्या दर्शनाची आस लागली होती. ती भक्ताची इच्छा आज पूर्ण झाली. जशी भक्ताला देवाच्या भेटीची आस लागलेली असते तशी देवालाही भक्तांच्या भेटीची आतुरता असते. म्हणूनच वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ. संत निळोबा रायांच्या पादुकांची पूजा व सन्मान विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्याधिकारी कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, नायब तहसीलदार बालाजी कोंदवलकर, हरिभक्त परायण दादा काका पिंगळे, गुरुजी श्री क्षेत्र विष्णुपुरा यांनी केला. द्वादशीला विठ्ठल मंदिरामध्ये भगवान पांडुरंग व रुक्मिणी मातेला संत निळोबाराय महाराज यांचा मानाचा नैवेद्य निळोबारायांचे वंशज गोपाळ काका मकाशीर व पत्नी नंदा मकाशीर यांनी दाखवला. तसेच निळोबाराय महाराजांना इतर संतांप्रमाणे मानाचा दर्जा देण्यात आला. पालखी मार्गावर भगवान पांडुरंगाच्या महाद्वारावर फुलांच्या आकर्षक सजावटीमध्ये इतर संतांसोबत संत निळोबारायांची प्रतिमा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. एकोबा तुकोबा निळोबाच्या गजरामुळे वातावरण भक्तिमय होऊन गेले. आज भाविकांना पंढरीच्या पांडुरंगाच्या गाभाऱ्यामधून दर्शन मिळाल्यामुळे भाविकांच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता. यावेळी आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया, भाग गेला शीन गेला, अवघा झाला आनंद, अशा पद्धतीने भाविकांनी आनंद साजरा केला. आज पारनेर नगरचे प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी मुलगी शर्वरीच्या वाढदिवसाचे औचित्य साधत वारकऱ्यांना अन्नदान केले. यावेळी वारीबद्दल बोलताना प्रांताधिकारी सुधाकर भोसले व पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूयात. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पंढरपूर. दिनांक 19 रोजी आपली पालखी प्रस्थान झालेलं आहे पिंपळनेर येथून. ते आम्ही पोलीस बंदोबस्तात इथपर्यंत घेऊन आलेलो आहे पंढरपूरमध्ये. आणि जे भाग्यात नाही आहे ते पोलिसांनाही दर्शन यामुळे लाभलेलं आहे. सर्व दिंड्यांचं 19 तारखेला दर्शन झालेलं आहे. त्यानंतर 2 दिवस पालखी मठामध्ये राहिलेली आहे आणि आज प्रत्यक्षात पांडुरंगाचं दर्शन झालेलं आहे. हे आम्ही आमचं परम भाग्य समजतो. वेगळाचा अनुभव आहे आणि आयुष्यात परत न मिळणारी गोष्ट आहे. हे कोरोनामुळे साध्य झालेलं आहे, परंतु हा कोरोना नसता तर या ठिकाणी किती गर्दी असती हे आपल्यालाही माहीत आहे. परंतु कोरोनामुळे हे भाग्य आम्हालाही लाभलेलं आहे. परंतु पुढच्या वर्षी आम्हाला दिंडीसोबत वारकरी म्हणून यायला आवडेल. बंदोबस्त म्हणून येण्यापेक्षा वारकरी म्हणून यायला आवडेल आम्हाला. पांडुरंगाकडे आपण काय मागणी केली आज दर्शन? पांडुरंगाकडे आम्ही हीच मागणी केलेली आहे की जे काही पहिलं चाललेलं आहे हे कोरोना निघून जावा आणि जे सुखी आहे जनता त्याप्रमाणे सुखी राहावी आणि सर्व जनतेला पांडुरंगाचं दर्शन. पांडुरंगाच्या दर्शनासाठी आज संत निळोबारायांची दिंडी प्रदक्षिणा आली होती. या ठिकाणी सर्व भाविकांना त्या ठिकाणी दर्शन मिळालेलं आहे. 40 भाविकांना दर्शन देण्याचा मान आपल्या निळोबारायांच्या दिंडीला पिंपळनेरच्या मिळालेला आहे. आज आपल्यासोबत या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल किंवा आमचे पारनेर श्रीगोंदा विभागाचे प्रांताधिकारी आदरणीय सुधाकर भोसले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सर, प्रथम तांबळ्या नमस्कार करतो. नमस्कार. या ठिकाणी आपण दिंडीसोबत आला, दिंडीचा आनंद कसा वाटला? दिंडीचा आनंद आषाढी वारीच्या निमित्तानं आज पंढरपूर या ठिकाणी आम्ही सर्वजण निळोबारायांची पालखी घेऊन या ठिकाणी उपस्थित आहोत आणि या आनंद सोहळ्याचं जे वर्णन आहे ते द्विगुणित आहे. म्हणजे मला माझ्या पंढरपूरमध्ये असूनसुद्धा या प्रकारचा आनंद ह्याच्यापूर्वी कधी मिळालेला नव्हता. जो आज निळोबारायांच्या माध्यमातून विठ्ठलाचं दर्शन घेताना जो मिळाला तो अतिशय अवर्णनीय आनंद आहे आणि हा आयुष्यभर पुरण्यासारखी एनर्जी मला या ठिकाणी आज मिळालेली आहे. सर, कोरोनाचा प्रादुर्भाव असताना सुद्धा या ठिकाणी आपल्याला विठ्ठलाचं दर्शन मिळालेलं आहे, पांडुरंगाचं दर्शन मिळालं आहे, काय वाटतं आपल्याला? हे प्रत्येकाच्या भाग्यामध्येच आहे. कारण ज्याच्या भाग्यामध्ये आजचं दर्शन आहे ते खरंच नशिबवान लोक आहेत. आपण जे 40 लोक आहेत त्याचप्रमाणे जे प्रशासन आहे त्या प्रशासनातील व्यक्ती आहेत त्या सर्वांना आज या ठिकाणी दर्शन मिळालेलं आहे. मंदिर समितीच्या माध्यमातून या ठिकाणी दर्शनाची सर्वांची सोय पास देऊन त्या ठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली होती आणि कोरोनाच्या ह्याच्यात मंदिर बंद असताना आपल्याला या ठिकाणी दर्शन मिळालं, त्यामुळं हा एक अलभ्य लाभ असल्यासारखा आपल्या सर्वांना आहे.
धन्यवाद सर। कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला या ठिकाणी दर्शन मिळालेलं आहे, पण यात एक सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही असाल किंवा पोलीस प्रोटेक्शन होतं आपल्याबरोबर, सर्व PSI गोत्रे साहेब पण होते, या सगळ्यांनी एक नाचत त्या ठिकाणी दिंडीचा आनंद घेतलेला आहे, तो आनंद कशा पद्धतीचा होता? दिंडीचा आनंद, तुम्ही ज्यावेळी दिंडीमध्ये सामील होता त्यावेळी तुमच्या हातात टाळ मृदुंग येतो, त्यावेळी तुम्हाला त्या आनंद द्विगुणित आहे, आणि याच्यामध्ये तुम्ही सगळं देहभान, तुम्ही कोण आहात, काय आहेत, हे सगळं विसरून विठ्ठल तुम्हाला त्या ठिकाणी नाचायला लावतो, आणि पांडुरंगाच्या चरणी आपण नतमस्तक होऊन हा आनंद आपण साजरा करतो, आणि त्यामुळं हे पांडुरंगाच्या भक्तीमध्ये असणारं एक रसायन आहे की त्याच्यामुळं तुम्ही कोण आहात हे विसरून त्या ठिकाणी तुम्ही पांडुरंगाची भक्ती करत आहात, त्यामुळं हा आनंद द्विगुणित करणारा आनंद आहे। धन्यवाद सर। हे होते पारनेर शिवंदाचे प्रांताधिकारी आदरणीय सुधाकर भोसले साहेब। मी दत्ता गाडगे, मायभूमी न्यूज, पारनेर। मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।